पति की बात सर म्हणजे कामात होते मी काम करत होते भूक नाही का नाही म्हणजे कसं आहे की हे सगळं करताय ते नाईलाजाने करताय असं मला वाटतंय भूक नसेल तर उठा आणि कामाला लाग नाही नाही भूक आहे ना मला मग जेवा मला असं वाटतं की तू कम्फर्टेबल नाही आहेस का म्हणजे ऑफवर्ड झालेस का माझ्यासमोर जेवायला अगं मी काय बकासूर नाही आहे अन्न दिसलं की झडप घाल त्याच्यावर जेव 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 कम्फर्टेबल हो आणि जेव कळलं ईशानी मला तुझ्याबद्दल बरंच काही सांगितलंय तुझ्या आधीच्या कामाबद्दल अचीवमेंट्सबद्दल तेव्हा तिने मला मेन्शन केलं होतं की तू खूप खादाड आहेस म्हणून सॉरी खादाड म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात म्हणून असं मेन्शन केलं होतं पण तिने फक्त मेन्शन केलं असं मला वाटलं मला तसं दिसत नाही आहे म्हणजे तेवढा स्पीड नाही आहे तुझा आत्ता नाही तसं काही नाही आहे सर जेवा पटापटा उशीर होतोय जेवा नाही खरंच चांगलं आहे मग काय ना सर नाही बस मला कारलं आवडत नाही मान ठेवायचा म्हणून मी कारलं खाल्लं आता माफ करा मी जे दुकानावर कोण आहे आणि काका अर्ध्या तासाचा ब्रेक घेतलाय म्हणजे आज आपल्या घरी सेलिब्रेशन आहे ना मग हजर राहायला हवं की नाही म्हणून मग आम्ही दोघं आलोय दुकान तेवढ्या वेळ बंद आहे कमाल आहे तुमच्या दोघांची आपल्या घरचं सेलिब्रेशन आहे ना मग दुकान अर्धवट सोडून इथे यायचं का